ने खरतर माझा सत्कार आणि शिंदे साहेबांच्या निधीतून बांधले गेलेले सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन अनेक कारणांना लांबत गेलं आणि अनेक वेळा आमच्या गावातले सर्व तरुण सहकारी त्या ठिकाणी शिंदे साहेबांची तारीख घ्यायला जायचे आणि मग साहेब सांगायचे आपल्याला त्या ठिकाणी तारीख घेताना तुमचा राहिलेला पूर्ण कार्यक्रम करणार असेल तर तारीख देतो आणि म्हणून त्या ठिकाणी माझा सत्कार आणि त्या ठिकाणी विकास कामाचं उद्घाटन या ठिकाणी आजचा हा योग खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालून आलेला आहे आणि म्हणून हा कार्यक्रम निश्चितपणानं या गावातील सर्व सहकार्यांनी या ठिकाणी करण्याचं जे योजलं अण्णा म्हणलेल्याप्रमाणे सत्कार अनेक ठिकाणी होतील सत्कार अनेक ठिकाणी झाले पण ज्या दोन नदीच्या संगमावरती लहानाचा मोठा झालो इथं शाळा शिकलो इथंच तालमीत दंड थोपटले अनेक भागात आखाड्यामध्ये कुस्त्या करताना जी स्फूर्ती आणि प्रेरणा हे पैलवानचं गाव म्हणून सुरुवातीपासून लहानपणापासून मिळाली त्याच उभारीनं राजकारणात सुद्धा काम करताना या सर्व नेते मंडळींनी निश्चितपणानं प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि आज ते या ठिकाणी माझ्या सत्काराला आले त्याबद्दल मी अंतकरणापासून त्यांचा ऋणी आहे बंधू भगिनींनो आज शेतकरी मेळावा साजरा होतोय एका बाजूला एक फसवून आपल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला फसवून जे सरकार सत्तेवर आलेलं आहे या सरकारला आपण आता गेली 4 वर्ष झाला आपण अनुभवतोय आपल्या पदरामध्ये काय मिळालं ज्याने आपल्याला शेतीच्या मालाला हमी भाव आणि 50% पेक्षा दीडपट त्या ठिकाणी नफा धरून आपल्याला किंमत द्यायचं मान्य केलेलं होतं किती जणांना मिळालं हे शेतकऱ्यांना तपासायची वेळ आता बंधू भगिनींनो त्या ठिकाणी आलेली आहे आज आपल्याला शेतीतल्या पिकाचा योग्य मोबदला मिळत नाही आणि म्हणून शेतकरी आज वनवन भटकंती करतोय एका बाजूला शेतकरी गामानं आपल्या पोटच्या मुलाबाळाप्रमाणे जे जोपासलेलं पीक आहे त्या पिकाचा दर आपल्याला मिळत नाही म्हणून एका बाजूला शेतकऱ्यांची वाहतात आपल्याला सगळ्या राज्यामध्ये बघायला मिळतीये आपल्या या जिल्ह्याला जर दुष्काळी अनुदानाच्या बाबतीत बोलायचं झालं या ठिकाणी तिन्ही राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून काम केलेले नेते आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब कृषी मंत्री म्हणून एक कर्तव्य दक्ष त्या ठिकाणचा कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आपण अनुभवलेलं आहे आणि म्हणून एका बाजूला दुष्काळाचा अनुदान जवळपास 397 कोटी रुपयाचं अनुदान आपल्याला सरकारनं सभागृहामध्ये द्यायचं मान्य केलं हे कुणी मेहरबानके करत नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं ते आपल्याला जे अधिकार दिलेला आहे महापूर आला महाप्रलय झाला भूकंप झाला दुष्काळ पडला तर त्या शेतकऱ्याला पूर्ण ताकदीनिशी त्या सरकारला पाठीमागे उभं राहायचं असतं सभागृहामध्ये आश्वासन देऊन पुनर्वसन मंत्र्यांनी सांगितलं 394 कोटी रुपये आम्ही लवकरात लवकर वितरित करतोय म्हणून पण वितरित केले फक्त त्या ठिकाणी 57 कोटी रुपये आणि या 57 कोटी रुपये मधलं वाटायचं कसं म्हणून त्यातले निम्मे अर्धे पैसे त्या ठिकाणी शेतकरी बंधू भगिनींना आपल्याला माहिती नसेल त्या ठिकाणी महागारी गेलेलं आहे याच भागामध्ये आपल्या गेल्या वर्षी गारपीट झाली होती या गारपीटीला कृषी राज्यमंत्री इथं आला त्यानं बांधा उभा राहून प्रेस घेतली मीडियाला त्या ठिकाणी चॅनलला मुलाखत दिली मी मंत्रालयात पोहोचायच्या आधी इकडे मदत पोहोचेल म्हणून सांगितलं राजा उदार झाला आणि भोपळा हातात आला कुणालाच काय मिळालं नाही बंधू भगिनींनो आणि म्हणून एका बाजूला गप्पा मारून जाणारी माणसं आपण अनुभवलेली आहेत आणि म्हणून आपल्याला निश्चितपणाने येणाऱ्या काळात तो विचार करायचा आहे बोंडाळीच्या अनुदानाच्या बाबतीत भूमिका असेल पीक विम्याच्या बाबतीत 11 महिन्यांना पैसे जमा झाले विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रणिती आहेत आम्ही आहे विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या सरकारला जाब विचारला विम्याची रक्कम भरल्यानंतर 11 महिने जे 1000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरलेले आहेत त्या रकमेचं व्याज 11 महिन्याचं किती झालं आणि ते व्याज सरकार देणार आहे का जे शेतकऱ्याबद्दल जो गप्पा मारणारा शेतकरी संघटनेचा जो नेता आता कृषी राज्यमंत्री म्हणून आहे त्याला उत्तर देता आलं नाही अध्यक्षांना त्या ठिकाणी प्रश्न राखून ठेवायची वेळ सभागृहामध्ये गोंधळ झाल्यामुळे आली आणि म्हणून एका बाजूला बाहेर बोलणं आणि सभागृहात शेतकऱ्याला न्याय देणं या बाबतीतल्या भूमिकेमध्ये आपल्याला निश्चितपणानं त्या ठिकाणी बंधू भगिनींनो या ठिकाणी आपल्याला ती भूमिका बघायला मिळते आणि म्हणून लबाड खोटं बोलून त्या ठिकाणी फसवून जे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्याला आपल्याला जर उतरवायचं असेल तर आपल्याला निश्चितपणानं शेतकरी बांधवाला सर्व तरुणांना संघटितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणाने एक भूमिका बजावावी लागणार आहे
आणि ती भूमिका म्हणजे आपलं काँग्रेस पक्षाचं सरकार आपण एका विचारानं आत्मविश्वासानं जिथं जिथं शेतकरी अडचणीत आला त्या ठिकाणी मदत करणारं सरकार. मी उदाहरण म्हणून सांगेन, एका बाजूला सगळ्या राज्याचा दुष्काळ जाहीर झाला होता, मंगळवेढा तालुक्याचा त्यामध्ये समावेश नव्हता, आणि ज्या वेळेला आम्ही सगळे पृथ्वीराज बाबांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून विखे पाटील साहेबांच्याकडे, आम्ही जिल्ह्यातले सगळे आमदार आणि त्या ठिकाणी मंगळवेढा भागातले काही सर्व नेते मंडळीला घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं हिटल्यासारखी भयानक परिस्थिती मंगळवेढ्यासारखी दुसरी कुठेही नसताना आमचा तालुका दुष्काळात का बसत नाही, आणि म्हणून बाबांनी त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि या तालुक्याचा अभ्यास करा आणि 4 दिवसात मला अहवाल द्या, आणि 5व्या दिवशी त्या ठिकाणी स्वतंत्रपणे एका तालुक्याचा जीआर काढून त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबांनी त्या ठिकाणी त्या तालुक्याचा दुष्काळ जाहीर केला होता. आणि म्हणून बंधू भगिनींनो, शेतकऱ्याची जाणीव असलेली जाण असलेली माणसं आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत, आणि म्हणून त्याने आपल्याला न्याय देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी बंधून पार पाडलेली आहे. आज दुधाच्या दराबद्दल त्या ठिकाणी आंदोलन आहे, सभागृहामध्ये त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारला महादेव जानकर साहेबांना. आज एका बाजूला त्यावेळेला 23 रुपयाला दूध होता, आता ते 16-17 रुपयावर आलेलं आहे. आम्ही विचारलं एका बाजूला जनावरांची वैरण पशुखाद्य जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर दुधाचा त्या ठिकाणी दर आता जो शेतकऱ्याला मिळतोय तो आपल्याला परवडतोय का, हे जरा आम्हाला त्या ठिकाणी सरकारनं उत्तर द्यावं. तुम्ही अनुदान देणार आहात का म्हणून विचारणा केली, त्या ठिकाणी सरकारनं त्यावेळेला जाहीर केलं की आम्ही अनुदान द्यायला तयार आहोत म्हणून. अजून गेली 8-10 महिने झालं आपल्याला 1 रुपयाचं अनुदान सुद्धा त्या ठिकाणी बंधू भगिनींनो मिळालेलं नाही, आणि म्हणून एका बाजूला आज शेतकरी रस्त्यावर दूध ओतायला लागलाय, शेतकरी त्या ठिकाणी रानातल्या जनावरांना दूध पाजायला लागलेला आहे, आणि म्हणून आपला घाम गळलेलं आपल्या शेतीला त्या ठिकाणी जोड व्यवसाय म्हणून आपला प्रपंचाला निश्चितपणाने एक चांगला मदत होईल अशा भावनेतून ज्या शेतकऱ्यांनी आपलं पशुधन जोपासलेलं आहे ते पशुधन जोपासायची सुद्धा परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे, आणि ती केवळ ही सगळी वेळ आपल्यावरती या विद्यमान सरकारनं आपल्या पुढे आणलेली आहे. आणि म्हणून आज जर बघितलं शेतीतल्या पिकाला दर मिळत नाही, आपल्याला जे सरकार आपलं असताना 2000च्या पुढे गेलेली ज्वारी आज 1500-1600 रुपयावर आलेली आहे. आज आपण बंधू भगिनींनो जर ऊसाचं बघितलं तर आज साखर कारखान्यांना ऊस गळीताला गेले, एका बाजूला त्या ठिकाणी साखरेचे दर कोसळले, आणि म्हणून एका बाजूला शॉर्ट मार्जिन झालं, शेवट गाळलेल्या ऊसांचे कारखान्यांना त्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम द्यायला बँकांनी पैसे सगळे शॉर्ट मार्जिन मध्ये जमा करून घेतलं, आणि म्हणून आज शेतकऱ्यांना एफआरपी द्यायला सुद्धा साखर कारखाने मेटाकुटीला आलेले आहेत. आणि म्हणून एका बाजूला कोण सुखी समाधानानं जीवन जगतोय, कुठल्या पिकाला आपल्याला मोबदला मिळतोय, कुठल्या शेतकरी आज समाधानानं जीवन जगतोय, या गोष्टीचा विचार करायची वेळ आपल्यावरती आलेली आहे. आणि म्हणून विदर्भ मराठवाड्यात किड्या मुंग्या मेल्यासारखी माणसं आज बंधू भगिनी त्या ठिकाणी आत्महत्या करतायत, शाळेची फी भरायला आपल्या वडिलांची ऐपत नाही म्हणून मुलगी चिठ्ठी लिहून त्या ठिकाणी आत्महत्या करते, आणि ते लोन सुद्धा आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला आलेला बघितलेलं आहे. आणि म्हणून आपण किती वेळा विदर्भातला मेला मराठवाड्यातला मेला पश्चिम महाराष्ट्रातला मराय लागला, आणि म्हणून आपण किती दिवस गप्प बसणार आहोत, आणि म्हणून कुणी का मरणा या राज्यामध्ये तो आपला बंधू आहे, आणि म्हणून त्याची आपल्याला निश्चितपणानं त्या ठिकाणी आपल्याला चीड आली पाहिजे, राग आला पाहिजे, आणि हे असलं निष्क्रिय आणि नतद्रष्ट सरकार आपल्याला त्या ठिकाणी सत्तेवरून खाली उतरल्याशिवाय बंधू भगिनींनो आपल्या ग्रामीण भागातला ही सरकार शेतकरी बंधू आपला जिवंत राहू शकणार नाही, आपला उदरनिर्वाह करू शकणार नाही, आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला तो निर्णय निश्चितपणानं घ्यायची आपल्या सर्वांच्या आपल्यावरची जबाबदारी आहे. कीटकनाशक फवारणीत शेतकरी मेले, सरकारनं सांगितलं आम्ही त्या ठिकाणी मदत करू, ती द्यायची भूमिका त्या ठिकाणी ठेवली नाही. सरकारनं सभागृहात आश्वासन दिलं कालच्या अधिवेशनामध्ये आम्ही लाईटचं कनेक्शन तोडणार नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लाईटचं कनेक्शन तोडत नाही, आणि अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या लाईटचे कनेक्शन तोडायला सुरुवात झाली. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं दिलेल्या सभागृहामध्ये हे जर सरकार इतकं खोटं बोलत असेल तर सामान्य जनतेची अवस्था काय आहे बंधू भगिनींनो, आपण निश्चितपणानं त्या ठिकाणी अनुभवली पाहिजे, आणि म्हणून अनुभवलेलं आहे. आता त्या आपण वेदना किती दिवस सहन करणार आहोत हा सुद्धा विचार आपल्या सर्वांनी केला पाहिजे. पेट्रोल डिझेलचा आणि गॅसच्या बाबतीतली काय भूमिका, या सरकारने आपलं मनमोहन सिंगाचं केंद्रात सरकार असताना आपली टिंगल करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला 60 रुपयाचं पेट्रोल त्यांना महाग वाटत होतं, आज 90 रुपयावर पेट्रोल गेलं. डिझेलची काय परिस्थिती आहे, गॅस तुम्हाला आज 1000 रुपयावर गेलेला आहे. आणि म्हणून एका बाजूला ह्या भूमिका जर तपासल्या तर बंधू भगिनींनो ही महागाईचा आज आगडोंब एका बाजूला उठत चाललेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला शेतीच्या मालाच्या किमती मात्र द्यायला हे सरकार तयार नाही. आणि म्हणून जर आपण नीट अनुभवलं कोण सुखान आहे, आज महिलांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, रोज खून होत आहेत, प्रत्येक शहरामध्ये खून होत आहेत, आणि त्यातल्या त्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ग्रह खात आहे. आणि नागपूरमध्ये जर आपण अनुभवलं तर नागपूरमध्ये
दर दिवसाला चार पाच खून आपल्याला टीव्ही चॅनल वरती आणि वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतं. आणि म्हणून ज्यांचं शहर सुखी नाही, ज्यांचं शहरामध्ये सुद्धा शांतता नाही, आणि म्हणून जर असे राज्याचे मुख्यमंत्री, इतका निष्क्रिय मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी जर बघायला मिळत असेल, तर बंधू भगिनींनो आपण त्या ठिकाणी आपल्या भागातनं या गोष्टीला आपण सुरुवात केली पाहिजे. ही सत्ता उलटवून टाकली पाहिजे आणि आपल्या विचाराचं सरकार आणलं तरच आपण सुख्या समाधानानं त्या ठिकाणी निश्चितपणानं जीवन जगणार आहे. नाथाच्या घरची उलटी कुणन पाण्याला मुठी लागली तानं, गुजनी धरण भीमा नदीवर झालं, कल्याणराव ते आंदोलन करतायत एका बाजूला, आता आपल्याला निवेदन दिलेलं आहे नदीला पाणी सोडणार नाही म्हणून त्यांची भूमिका सरकारनं प्रकटन जाहीर केलं नाही. एका बाजूला उजवी उजनीच्या उजव्या डाव्या कालव्यातनं त्या ठिकाणी पाणी, शिंदे साहेब त्यावेळेला कुदळ टाकता नव्हते, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं हे पांडुरंगा मला माफ कर, तुझी चंद्रभागा इथं अडवून मी शेतकऱ्याच्या दारात नेतोय, आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी शेतीला पाणी दिल्यानंतर हा शेतकरी सुखी समाधान होईल. नदी काठाला जो शेतकरी राहतोय त्याचा विचारही केला नाही. पुनर्वसनाला ज्या ठिकाणी ज्यांचं पुनर्वसन केलं त्यांना जमिनी, नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी, दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत, त्यांचा विचार या सरकारला राहिलेला नाही. आणि एका बाजूला तुम्ही जर पाणी सोडणार नसाल तर आम्ही सोडू नका, आम्ही पाठिंबा देतो, महापुरावर मात्र सरकारच्या दारात नेऊन पाणी सोडूया, असं सरकार येडं सरकार कधी बघितलं नाही. महापुर आल्यानंतर तुम्ही कुठलं पाणी सोडणार, आणि म्हणून त्यावेळेला मात्र नुकसानीला आमच्या शेतात नदीतनं पाणी सोडणार असाल तर बंधू भगिनीनो आपल्याला नीट विचार करावा लागेल. नुसत्या सोलापूरसाठी पाणी सोडलं जाणार नाही, आपल्याला या ठिकाणी पंढरपूर नगरपालिका आहे, सांगोला नगरपालिका आहे, सांगोल्याची ग्रामीण गाव आहेत, मंगळवेढा नगरपालिका आहे, मंगळवेढ्याची ग्रामीण गाव आहेत, त्या गावांना सुद्धा या सर त्या ठिकाणी नदीला पाणी सोडणं त्या ठिकाणी भाग आहे. आणि म्हणून बंधू भगिनीनो आपल्याला जरी प्रकटन त्यांनी नाही कल्याणराव बदललं तर आपल्याला निश्चितपणाला आंदोलन याच्यापेक्षा मोठं करावं लागेल. 7-8 महिन्याचा काळ आहे, हे लवकर जास्त काळ इथे राहणार नाही की ह्यांना हाकडूनच पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी नदीला सुद्धा कॅनलचा दर्जा देऊन आपल्या सरकारकडूनच आपल्याला हा न्याय घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण निश्चितपणानं त्या दृष्टीनं प्रयत्न करूया अशा पद्धतीची भावना आजच्या प्रसंगी या ठिकाणी. एक आपण या राज्याच्या माजी दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी आणि स्वतः शिंदे साहेब केंद्रात मंत्री असताना मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागाला त्या योजनेला स्वतः ज्या शिंदे साहेबांच्या सहीनं राज्यपाल नेमणूक होती त्या राज्यपालाकडे स्वतः यायला कधी कमीपणा वाटून घेतला नाही. मी शेतकऱ्यांच्यासाठी येतो म्हणून सांगितलं आणि शेतकऱ्यांच्यासाठी येऊन त्या योजनेला मान्यता दिली पाहिजे ही भावना. आणि पृथ्वीराज बाबांनी तर पडत्या पावसात त्या ठिकाणी राज्यपालाला गाठून ही मला योजना मंजूर करून दिली पाहिजे आणि त्या योजनेला मान्यता मिळाली, पण त्याच्यावर सुद्धा राजकारण केलं. त्याच्यावर राजकारण काय करावं, एका बाजूला पुन्हा ती फेर तपासणी करायच्या म्हणून या सरकारनं सभागृहात उत्तर दिलं, विखे पाटील साहेबांनी प्रश्न विचारला, आम्ही प्रश्न विचारला, त्या ठिकाणी गणपतराव बाबासारख्या ज्येष्ठ माणसाने प्रश्न विचारला की बाबा यांना तुम्ही पैसे कधी देणार आहे, देतो म्हणून सांगायचं पत्रावर. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन दोन्याला भेटलो, रिमार्क करायचे ह्याला त्वरित पैसे वर्ग करा म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला ते थांबवलं जायचं. आम्ही बी आता काय लहान गोट्या खेळणारी पोरं नाही, आम्हालाही राजकारणातलं बऱ्यापैकी कळतं, कुठं माशी शिंकते हे आम्हाला माहितीये आणि ती शिंकली कुठं ते सुद्धा माहितीये. आणि म्हणून तिथल्या जनतेला हायकोर्टात ती जनता गेली, हायकोर्टाने विचारलं या सरकारचं डोकं विकत फिरलंय काय म्हणून, आज त्या ठिकाणी जजमेंट मध्ये आलेलं आहे की ज्यांना जेव्हा एक प्रधान सचिव मोठा का सरकार मोठं, जिथं कॅबिनेटनं मान्यता दिली, जिथं राज्यपालानं त्या घटनेचा ज्यांना अधिकार दिला दोन्ही सभागृहांनी, त्या घटनेच्या अधिकाराचा वापर करून ज्या राज्यपालांनी मान्यता दिली ते ह्यांना नाकारायचा काय अधिकार आहे म्हणून सरकारने केलं. आणि म्हणून बंधू भगिनीनो एका बाजूला पैसे द्यायचं प्रतिज्ञापत्र दिलंय मागच्या 8-10 दिवसामध्ये, पण त्यात एक त्यांनी पुन्हा क्युरी काढायचा प्रयत्न केलाय की आम्हाला थोडं पाणी कमी करावं लागेल. कुणाचं पाणी कमी करता, 5.64 TMC पाणी मंगळवेढा तालुक्याच्या नावावर, उजनीच्या सुरुवातीच्या स्थापनेपासूनचं पाणी आहे, समान पाणी 2005 ला जे वाटप झालं त्यामध्ये सुद्धा जर मंगळवेढ्याचं पाणी असेल तर तुमच्यात हिंमत नाही, तुम्ही पाणी एक थेंब सुद्धा कमी करू शकणार नाही. जेवढं आम्हाला 54 MCFT पाणी दिलेलं आहे ते पाणी आम्हाला हायकोर्ट सुद्धा मान्य करून देईल आणि या शेतकऱ्यांना नाही दिल्याशिवाय राहणार नाही. बाबांनी एक 40 गावची पेयची पाणी पुरवठा योजना नदीवरनं केली होती, ती गणपतराव बाबांनी जशी केली त्या धर्तीवरती 1 रुपया लोकवर्गणीशिवाय 40 गावची नदीवरची 80 कोटीची जवळपासची पाणी पुरवठा योजना, 60% रक्कम आपण वर्ग केली आपलं सरकार असताना, जवळपास 20-25% रक्कम द्यायची होती, 3 वर्ष ह्या बाजाराने घालवलं. अजून त्या ठिकाणी आता शेवटच्या आठवड्यात म्हणजे ह्या आठवड्याभरात सगळ्या गावांना साहेब त्या ठिकाणी आपल्या त्या 40 गावाच्या पेयचे पाणी पुरवठा 15 ते 16 तारखेला आम्ही त्याचा चालू करून त्या सगळ्या 40 गावाला पाणी चालू करायचा निर्णय कालच MGP च्या अधिकाऱ्यांकडनं झालेला आहे. माझी माय माऊली, माझी माय भगिनी
त्या ठिकाणी खांद्यावरती दोन दोन किलोमीटरवरून घागर हंडा घेऊन पाणी आणती आणि म्हणून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ती योजना आज त्याचं समाधान आम्हाला निश्चितपणानं उद्या 15-16 तारखेला चालू झाल्यानंतर होणार आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो ही जी व्यथा तुमच्या पुढे मांडलेली आहे ही व्यथा आम्ही सभागृहात अनुभवतोय. एक आमदार म्हणून तुमचा एक गावचा सुपुत्र म्हणून या नेत्यांच्या कडनं कामं करून घेतानाचा अनुभव मला आहे आणि आताच्या या सरकारच्या कडून कामं करून घेताना ज्या माणसाचं कधी तोंड सुद्धा बघायला जाऊ नये अशी माणसं सत्तेवर त्या ठिकाणी बसलेली आहेत आणि म्हणून बंधू भगिनीनो ही माणसं लवकरात लवकर उलटवणं त्या ठिकाणं त्यांना हाकलून देऊन आपलं सरकार सत्तेवर आणणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण एक फार मोठी चूक सगळ्यांनी केली. शिंदे साहेबांसारखा नेता आपण त्या ठिकाणी पराभूत केला. काय अवस्था मी आणि म्हेत्रे साहेब एका कार्यक्रमात होतो मागच्या आठवड्यामध्ये एका खासदारानं त्या ठिकाणी सांगितलं की तुमचे इथले खासदार कोण आहेत ते नाव घेतल्यावर त्याने हात जोडला आणि काय म्हणावं साहेब की अजब खासदार आम्हाला तुम्ही पाठवून दिला म्हणजे सभागृहात बघायला आणि म्हणून एका बाजूला पानमंगरूळ नावाचं गाव आहे त्या गावामध्ये सांगायला लागला आम्ही विमानाचं उड्डाण असं करणार आहे एक चिमणी आडवी आली आहे म्हणून ती उड्डाण आम्ही तिकडून घेतोय आम्ही इतक्या दिवस इतकं तास विमान चालणार आहे खालनं एक उठलं ते सांगितलं पानमंगरूळची सिटी बस बंद आहे तेवढी चालू करा आणि मग विमानाचं बोला कारण या बाजाराचं विमानच कधी जमिनीवर 5 वर्षात आलं नाही. किती वेळा आपल्या गावाला आले कुणी हात वर करून सांगा. शिंदे साहेब आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटून आपला कुणी जरी फोन केला तर हा नेता आपल्याला 24 तास उपलब्ध होणारं नेतृत्व आपण कुठल्या भावनेनं कशा पद्धतीनं कुणाच्या मागे धावत गेला ह्याचा सुद्धा निश्चितपणानं आपण त्याचा विचार केला नाही आणि म्हणून बंधू भगिनीनो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण ताकदीनिशी आपण शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभा राहून आपल्याला येणारी लोकसभा सुद्धा आपण निश्चितपणानं जिंकून द्यायची आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं मी इथला लोकप्रतिनिधी जरी माझं मतदारसंघात गाव नसलं तर ह्या गावचा सुपुत्र म्हणून मी निश्चितपणानं विनंती करून तुम्हाला या ठिकाणी साहेब जास्त लीड देण्याचं जेणेकरून तुम्हाला या लोकसभेमध्ये कुठल्या गावानं लीड दिलं नाही एवढं लीड देण्याची जबाबदारी आमचं गाव पूर्ण करेल अशा पद्धतीची खात्री मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी देतो. मला प्रणितीताईचं आवर्जून कौतुक करावं लागणार आहे. आता लग्नाला जवळपास 33 वर्ष झाली आमच्या मिशेसीचं व्यासपीठावर आहे. प्रणितीताईनं आट्ट घातली काल त्या कर्नाटकात सभेला तिथं तळ ठोकून होत्या. मी सांगितलं ताई तुम्ही कार्यक्रमाला येत नाही असं बोलते मित्र साहेब म्हणतात मला गुलबर्ग आहे. त्यांनी सांगितलं वहिनी येणार असतील तर मी येणार. मी सांगितलं आता ठीक आहे म्हणलं 33 वर्षानंतर आज तुम्ही सगळ्यांनी मिळून लग्नानंतर एका हारात आम्ही आज आलो. तसं शिट्टे वाजवण्यासारखं नाही मी सरळ मार्गी माणूस आहे मग जरा स्पष्ट बोलतो आणि आज बायको असल्यामुळं तिलाही तिची खात्री आहे ही माणूस बोलतो तसं बाकीच्या तुम्ही शिट्ट्या वाजवता तसं नाही आणि म्हणून आज मला खऱ्या अर्थानं आनंद आणि समाधान एक आहे की आज तुमच्या सगळ्यांच्या हस्ते आणि आज समक्ष माझा सत्कार होतोय की मी खरं तर म्हणजे पहिल्यांदा अपक्ष निवडून आल्यानंतर मला अशोकरावजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी मला बोलवताना पण काय हिकमतीबाज नेते असतील त्यात शिंदे साहेब आहे त्यांनी मला सांगितलं तू त्या पद्धतीनं जाऊनी तिथं जाऊनी पण मला तिने रस्ता योग्यच जावला होता आणि म्हणून आणि पुन्हा बाबांनी इतकी ताकद दिली. विखे पाटील साहेबांनी तर कोरडवा अभियानात तालुक्यातलं एकच गाव घ्यायचं होतं पण माझ्या मंगळवेड्यावर एवढं प्रेम केलं की त्यांनी 8-8, 9-9 गावं एका वेळेला तालुक्यात घेऊन त्या ठिकाणी 2-2 कोटी रुपयेचा निधी देऊन ती गावं निश्चितपणानं समृद्ध करायला आणि आधार देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी पार पडलेली आहे. हा सुद्धा एक विरोधी पक्ष नेता म्हणून विखे पाटील साहेब तिथं आम्हाला प्रणिता असतील आम्ही असू आम्हाला ताकद देऊन त्या ठिकाणी बोलायला उभं करण्याची जबाबदारी पार पाडतायत. मी आज खऱ्या अर्थाने एक निश्चितपणानं सांगू शकतो की बाबांची भाषणं जर ती सभागृहातली ऐकली तर आम्हाला सुद्धा निश्चितपणानं बाबांनी जे कालच्या अधिवेशनातली भाषणं बघितली तर निश्चितपणानं सरकारला त्या ठिकाणी 3 विचार करायला होणारी भाषणं त्या ठिकाणी सभागृहामध्ये केलेली आहेत आणि म्हणून तुमच्या सगळ्याचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी अनुभवायला मिळालेलं आहे आणि म्हणून मी निश्चितपणानं मला स्वतःला धन्य मानतोय आणि अण्णाने आमच्या सांगितलेल्या पद्धतीनं हे गाव जसं 2 नदीच्या संगमावरचं या गावातली शिकलेली जी काही ठराविक माणसं होती त्यात अण्णा आणि त्र्यंबकबा आणि ही 2 माणसं आमच्यातनं शिकून मोठी झाली आणि म्हणून काही जुन्या माणसांना वाटायचं आमच्याही पोराने शिकलं पाहिजे पण आमच्यातली पुढची काही एक फळी होती ती जी पहिलवानकीत गुरगुरायची मग आम्हालाही वाटायला लागलं. मग त्या काळातले जर तुम्ही जुने पहिलवान बघितलं तर माझ्या वडिलांना पुस्तक केल्या दगडू वस्तातनं त्या काळात सगळ्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नाव केलं. त्याच्यानंतर मारुतीदादा असतील माझा मोठा बंधू चंद्रकांत असेल किंवा सूर्यभान भोसले असतील हिने सुद्धा चांगल्या पुस्तक केल्या. आमच्या लक्ष्मीमंत आचार्याने तर रात्रीचा दिवस करून
आम्हाला घडवायचा त्या ठिकाणी तालमीत आमची पूर चांगली झाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी प्रयत्न केलं. आम्ही सगळे पहलवान एका जुव्यानं त्या ठिकाणी त्या आमच्या गावाचं नाव होईल ह्या भावनेतून आज ही आमच्या गावातली पोरं चांगल्या पद्धतीची कुस्ती करणारी फळी एका बाजूला आहे. आणि म्हणून एक कुस्तीतला माणूस राजकारणात येतो आणि राजकारणात मला साखर कारखान्याचं 4 वेळा चेअरमन आणि 2 वेळा आमदार करायचं भाग्यसुद्धा या बसलेल्या सगळ्या जनतेनं तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनतेनं देण्याचं निश्चितपणानं केलेलं आहे. मी त्यांचा सुद्धा मनापासून अंतकरणापासून ऋणी आहे. माझा तुम्ही गावकऱ्यांनी सत्कार केला, माझे सत्कार अनेक होतील, परंतु ही आईचा आणि मायेचा माझ्या पाठीवरती जी थाप दिलेली आहे. मी लहानपणी फार कुडकुरी होतो, म्हणजे कुडगुणी होतो, नाही त्याच्या सवण्यातनं मांजर टाकायचो, दगड टाकायचो, कुणाची भांडणं आणायचो, पण लोकांनी पोटात घेतलं आणि आज त्याच लोकांनी मला जे त्यांच्या अंतकरणात जो माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी गावातील सर्व सरपंच, डिप्युटी सरपंच, त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व मान्यवरांचा अंतकरणापासून या ठिकाणी आभार मानतो.